न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अकोले तालुक्यातील गणोरे येथील सहकार भूषण कैलासवासी पंढरीनाथ जिजाबा आमरे पाटील यांची 58वी पुण्यतिथी संपन्न झाली आहे. कैलासवासी पंढरीनाथ जिजाबा आमरे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विविध सहकारी सोसायटी चेअरमन अशोकराव आहेर आणि विवेकानंद ग्रामीण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संत नामदेव आमरे तसेच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ग्रामीण दंत महाविद्यालय मोफत दात चिकित्सा शिबिर घेण्यात आले. तसेच कायद्याविषयी जनजागृती याविषयी जाहीर व्याख्यान ॲडव्होकेट के बी हांडे यांनी केलं आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सहकार भूषण कैलासवासी पंढरीनाथ जिजाबा आमरे पाटील पतसंस्था आणि विविध कार्यकारी सोसायटी आणि विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गणोरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. यावेळी भाऊ पाटील आमरे, अंबादास दातीर, दीपक आमरे, भगवान खतोडे, डॉक्टर निकिता सोनवणे, मंगेश कोळगे, मेडिकल सोशल वर्कर आणि सर्व कर्मचारी तसेच सूर्यभान भालेराव, सुमन दातीर, सीमा आमरे, सोमनाथ नेहे, बाळासाहेब आमरे, अनिल आमरे, प्रताप आमरे तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय मुख्याध्यापक बाबासाहेब नायकवाडी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून या तंटाभोवती पूर्वी पहा तुम्ही महाभारतात गेले कोण नेता होता, महाभारताचा नेता कोण होता, महाभारताचा नेता श्रीकृष्ण होता. रामायणामध्ये रामायणामध्ये नेता कोणाचा होता, राम होता. आणि त्यावेळेस त्या नेत्यांमध्ये विचारांमध्ये कृतीमध्ये एवढी ताकद होती. अरे श्रीकृष्णाच्या एकदा श्रीकृष्णाने मुरली वाजवली ना तर माणसंच काय, गोपिकाच काय, परंतु रानातली जनावर सुद्धा त्या मुरलीच्या स्वराने जवळ यायचे, एवढी ताकद होती. पण आता आता या आताच्या आताचे बासरीचे सूर एवढे बेसूर झाले की बाहेरच्या जवळ येण्यापेक्षा जवळ असलेले बाजूला राहायला लागले. कारण का, कारण का, पूर्वी काना तिकडे गाई, पूर्वी काना तिकडे गाई, आता चारा तिकडे गाई. पूर्वी काना तिकडे गाई, आता चारा तिकडे गाई, या कानाचं या कृष्णाचं कुणीच ऐकत नाही. म्हणून म्हणून पहिले जनजागृती सरांनी हा कार्यक्रम काय घेतले, जनजागृती कशाने शांतता लागते हे आपल्याला पहिलं पाहणं गरजेचं आहे, हे पाहणं गरजेचं आहे. न्यूज इंडिया 27 साठी राजेंद्र आमरेसह अश्विनी पुरी, अकोले.